श्रीरामपूर येथील गोरख दिगंबर मुंडलिक या सोनार व्यावसायिकाने पोलिसांच्या तपासाच्या जाचाला कंटाळून विषप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सध्या त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर येथील चेन स्नॅचिंग मधील आरोपी मुल्सिम यासिन इराणी याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 54/2018 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 392 प्रमाणे संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील आरोपीची चौकशी केली असता चोरलेलं सोनं हे त्यानं श्रीरामपूर येथील गोरख मुंडलिक यास विकल्याचं सांगितलं. याच अनुषंगानं संगमनेर येथील पोलीस निरीक्षक निकम हे पोलीस नाईक आरोडे शेरकर बोडके यांच्यासह आरोपीला घेऊन श्रीरामपूर येथे गोरख मुंडलिक यांच्या अंबिका ज्वेलर्स नावाच्या दुकानात चौकशीसाठी आले असता चौकशी दरम्यान मुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेल्या विषाच्या बाटलीचं झाकण खोलून विष प्राशन केलं. यावेळी प्रत्यक्षदर्शी मनोज चिंतामणी तेथे उपस्थित होते. त्यांनी विषाची बाटली हिसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कपड्यावर देखील हे विष उडालं. त्यांनी या प्रकाराविषयी अधिक सांगितलंय. 11 मला निरोप मिळाला असता गोरख शेठ दिगंबर शेठ मुंडलिक यांच्या दुकानात संगमनेर येथील पोलीस आलेले आहेत. त्यांनी मुस्लिम नामक आरोपी भरून आणलेला होता. मी आरोपीशी बोलत होतो का तो बोलला का मी इकडे सोनं दिलं तिकडे सोनं दिलं सगळी खोटी माहिती देत होता. माझी आणि त्या साहेबांशी चर्चा चालू असताना अचानक गोरख शेठ मुंडलिक यांनी विषाची बाटली काढली व ते दोन घोट पिल्यानंतर मी त्यांच्या हाताला झटका दिला कारण ते काउंटरच्या पलीकडे होते. मला लगेच जाणं शक्य नाही झालं तरी मी उडी मारून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला व त्याच्यात माझ्या दोन्ही डोळ्याला गंभीर इजा झालेली. माझ्या दोन्ही डोळ्यात औषध उडालेलं आहे आणि त्यांची प्रकृती पण चिंताजनक आहे. हा वारंवार श्रीरामपूर सराफ असोसिएशन सराफांवर अन्याय होत आहे. डिपार्टमेंट कुठलेही आरोपी धरून आणतात श्रीरामपूरच्या सराफांना वेठीच धरतात. तू सोनं घेतलं तू गाडीत बैस तू आमक कर खोटनाटे सगळी माहिती देतात आणि रस्त्यामध्ये नेऊन दमदाटी करतात मोबाईल काढून घेतात. आज अक्षरशः आमच्या श्रीरामपूरमधल्या सराफांनी सराफी धंदा बंद करून चपला बुटाच्या दुकानं टाकली आहेत. इतकी गंभीर परिस्थिती या शहरामध्ये झालेली आहे. प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करून या सगळ्या खोट्यानाट्या कारवायाच्या विरोधात कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा एवढी आम्ही श्रीरामपूर सराफ असोसिएशनच्या वतीने विनंती करतो. अन्यथा तीव्र प्रतीचं आंदोलन इथं छेडण्यात येईल. जिल्हा महाराष्ट्र आमचा बंद राहील. यावेळी या व्यावसायिकाला साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंडलिक यांच्या कुटुंबियाकडून माहिती घेतली असता गेल्या 4-5 वर्षांपासून अशाच प्रकारच्या पोलीस चौकशीला त्यांना वारंवार सामोरं जावं लागत असल्यानं त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय. त्यांच्या पत्नी सुरेखा मुंडलिक यांनी याविषयी अधिक सांगितलंय. सुरेखा गोरख मुंडलिक यांची पत्नी आहे. खोटे आरोप करत आहे आमच्यावर. घेतलं म्हणून चोरीचा माल घेतला म्हणून आरोप करत आहे. आरोप समोर सुद्धा आणत नाही नि समजते. येते डायरेक्ट दुकान बंद करा घेऊन जाते. आमचं माणूस दिवसभर दुकानात नसतं. मी स्वतः दुकानावर बसलेले असते तरी आरोपी घेऊन येऊन जाते पोलीस डिपार्टमेंट. या संपूर्ण प्रकारानंतर सुवर्णकार समाजाच्या सर्व नागरिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा या प्रकरणी दाखल झालेला नव्हता. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदारसह स्वप्नील सोनार, एसएनएन मीडिया, श्रीरामपूर.